प्रोटेक्शन होतं, संरक्षण होतं. पण तरीही त्या एक दिवसा अगोदर जे काही कोर्टाच्या बाहेर घडलं, ज्या पद्धतीने माझी गाडी अडवण्यात आली आणि त्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या सहकाऱ्यांना जे काही केसेसमध्ये अडकवण्याचा जो काही प्रयत्न चालू झाला, आणि त्याचबरोबर मी हाही विचार केला की सिंधुदुर्गाच्या जनतेला माझ्यामुळे कुठला त्रास नको, कायदा आणि सुव्यवस्था कुठेही खराब माझ्यामुळे होता कामा नाही, म्हणून मी माझ्या कुटुंबाशी चर्चा करून, माझ्या वकिलांशी चर्चा करून मी स्वतः सरेंडर झालो. मला प्रोटेक्शन असताना पण स्वतः सरेंडर झालो, मला अटक केलेली नाही. हे सरकारने मला अटक अजूनपर्यंत करू शकलेले नाही. मी स्वतः सरेंडर झालो आणि त्यानंतर आपणच पाहिलं असेल, मला दोनच दिवसाची पी सी दिली गेली आणि मग मी MCR मध्ये होतो. आणि मग त्यानंतर माझ्या तब्येतीबद्दल जे काही विषय सुरू होते,